हाँ बोल गो अजून झोपेत आहेस तू अगं जरा हळू मुझे कानाचा पडदा फाटायचा माझा ए माझा आवाज इतकाही मोठा नाहीये ए मंच 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 कर मंच कर आई हाँ बोल गो काय रे काय झालं काय नाही का ते शेजारी बिल्डिंगचं रिनोव्हेशन आणि ऑल तुला सांगितलं होतं बघ आठवलं का मला ते आठवतंय पण तुला काही लक्षात आहे का मी काय विसरलोय का म्हणजे नाहीच का लक्षात इट्स 25 जून यू इडियट काय झालं का 5 मिनिटातून नाही ए थांब 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 जरा ट्रेन जाते गेली का तुझी ट्रेन तुझं ना नेहमीच झाले बाबा अगं हो माझी आई कळलं मला कॅन यू स्किप दॅट पार्ट प्लीज ती पुलका ना तुला तुझ्या त्या स्टुपिड टेरेसचा या दॅट आय नो बट सी वी आर इन रिलेशनशिप सो आय गेस येस पण या वेळेस काय केलंय मी कळेल का मला बच्चा इट्स 25 जून इट्स अवर ॲनिव्हर्सरी यार सॉरी अरे यार तू ऍटलीस्ट आधी कधी वेळ द्यायची कामातून तर मोबाईल चेक करायचा आधी मध्ये 100 कॉल्स 50 मेसेजेस करून ठेवलेत की कसा तरी रिप्लाय दिलायस का आता असं वाटतं तुला काही फरकच पडत नाही सॉरी म्हटलं ना मी उगाच कटकट करू नकोस आता कटकट सीरियसली मी कटकट करते तुला असं वाटतं आता हे बघ तू ना अगं सॉरी म्हणतं ना पिल्लू मला असं म्हणायचं नव्हतं गं सोड आज नको भांडूया सो इट्स ॲनिव्हर्सरी राईट 3 इयर्स हा 3 whole years आणि त्यात 2 वर्ष लॉंग डिस्टन्स हो आणि तुला शेवटचं पाहून झाले ते 7 महिने गेल्या दिवाळीत भेटलो होतो बदललीस का गं का अजूनही तशीच बोलू मोलू माझ्या मिठीत मावशील ना कसला नालायक आहेस यार तू म्हणजे आजच्या दिवशी त्रास द्यायचाच आहे ना मला ओके ओके सॉरी 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 आता प्लीज चिडू नको खरंच नाही पाहिले गं कॉल्स नाईट शिफ्ट म्हणून आलेलो फार दमलो आहे गं इट्स रिअली फ्रस्ट्रेटिंग यार अरे मग सोडून दे ना तो जॉब किती वेळा सांगितलंय ई नॉट अगेन यार प्लीज तू सोड तो टॉपिक अरे मग कधी बोलणार आहोत आपण 3 वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला वी आर नॉट किड्स नाव ते सॉलिड कटकट चालू आहे घरचे मी ठेवू का फोन तुला माझं ऐकायचं आहे की नाही तर मी ठेवते आर वी इन अ डेड एंड रिलेशनशिप काय बोलणार आहेस का तुला माहिती मी टेरेसवर काय येतो मला नाही माहित आपला ब्रेकअप खूप आधीच झाला असता बिकॉज येस फ्रँकली स्पीकिंग वी वेर इन अ डेड एंड रिलेशनशिप लॉंग डिस्टन्स म्हणून होणारी ती रोजची भांडणं वाद या साऱ्यांचा खरंच खूप कंटाळा आलेला गं फिलिंग्स हळूहळू डेड होत चाललेल्या बट डू यू नो व्हॉट कॅप्ट इट अ लाईफ दिस साऊंड दिस पॉज विच यू हॅड द मोस्ट हा भीषण आवाज कानाचे पडदे फाडत डोक्याचा दरवाजा बंद करून मनाचं कवाड उघडतो आणि त्यात मला दिसतेस फक्त तू तुझा सालस मन तुझ्या डोळ्यातलं हसू आणि त्यात हरवलेलो मी हा 10 सेकंदाचा पॉज ना आपलं नातं या रागाच्या हट्टाच्या पलीकडे जाऊन किती महत्त्वाचं आहे ना याची जाणीव करून देतो आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येक नात्यात हा पॉज हवा कारण जेव्हा हा पॉज संपवून कन्व्हर्सेशन पुन्हा प्ले होतो ना तेव्हा ते प्रखरतेनं हवं हवं असं वाटतं काही समजतंय का की डोस जरा जास्तच झाला इट्स मॅजिक यार जस्ट फीलिंग आणि हो अजून एक राहिलंच की हॅपी ॲनिव्हर्सरी